नमस्कार, अपर्णा किचन मध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज माझी एक माहेरी आलेली आहे आणि तिला आता बघा नवीन नवीन रेसिपीज सारख्या शिकायच्या असतात आणि आईकडून निवांत खायचं असतं सगळं। तर आपण आता आज तिची फरमाईश पूर्ण करणार आहे मी। तर बघूया ती काय म्हणते करायचं ते। आई, मला तुझ्या हातच्या आंब्याच्या वड्या खायच्या आहेत आणि आता आंब्याचा सीझन पण चालू आहे। मी बऱ्याच वेळा वड्या खाते पण तुझ्यासारख्या होतच नाही, का बरं? काही काही छोटे छोटे टिप्स असतात आंब्याची वडी करताना, तर आपण आंब्याची वडी करण्यासाठी काय काय करायचं आहे ते बघूया। आंब्याच्या वड्या करण्यासाठी आपण आमरस घेतलेला आहे, आंब्याचा रस काढून मी हा असा स्मूथ करून घेतलेला आहे। मग हा कुठला आंबा घेतलास आहे त्याच्यासाठी? आता हा आंबा आहे हापूसचा आंबा घेतलेला आहे, कारण हापूसच्या आंब्याच्या वड्या कधी छान होतात। तुम्ही तरी तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तोही घेतलात तरी हरकत नाही, पण हा घट्ट आहे बघा, दाट एकदम रस। मिक्सर मधनं काढलायस का? हो हो, हा फिरवून घेतला मिक्सर मध्ये, म्हणजे एकदम स्मूथ आणि सिल्की वडी होते आपली। आणि रसाच्या निम्मीच आपण साखर घ्यायची आहे, जेवढा रस आहे। नंतर मोजून दाखवते मी तुला की रसाच्या निम्मी आपण साखर घ्यायची आहे। आता आपण पॅनमध्ये असं एक चमचाभरच तूप घालायचं आहे। मुख्य म्हणजे नॉनस्टिक पॅन घ्यायचं, म्हणजे काय होतं आपली वडी वेस्ट होत नाही। असं तूप आपण यामध्ये घालायचं आणि त्यानंतर आपण रस घालायचा। तूप जरा पसरू द्यायचं। दोन वाट्या रस घेतलेला आहे मी हा, पण हापूस आंब्याचा रंगही मस्त येतो, खूप छान रंग दिसतो। हा, आता हा असा जरा उकळू द्यायचा। आता रस उकळताना आपण जर तुम्ही मिक्सरमध्ये काढला नसेल तर मात्र असं चांगलं फिरवत जावा, याने सगळ्यांच्या घरामध्ये हे तारेचं असतं, म्हणजे गुठळ्या सगळ्या मोडल्या जातात। थोडा हा रस आपला आटला पाहिजे, नंतर साखर घालणार आहे। किती वेळ पर्यंत साधारण आटवायचं? साधारण आता एक 5 मिनिटं तरी आपल्याला लागतील। आत्ता मी गॅस मोठा ठेवला आहे, पण वडी म्हटलं की गॅस आपल्याला बारीकच करायला लागतं, पेशन्सचं काम आहे। सुरुवातीला गॅस मी मोठा ठेवला आहे, रस उकळतो आणि मी असं सतत हलवत आहे। नॉनस्टिक पॅन मुद्दाम घ्यायचं, मी पुन्हा पुन्हा सांगते। शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला की तुम्हाला कळेल की यातल्या छोट्या मोठ्या टिप्स। बरेच दिवसांनी मी व्हिडिओ करते, कारण मी टूरवर गेले होते, उन्हाळा सुरू झाला आणि लॉकडाऊनमध्ये बरेच दिवस गेलेच नाही कुठेही, तर सिक्कीम दार्जिलिंगला गेले होते। त्यामुळे काय झालं, व्हिडिओ करून ठेवले मी, पण तेवढा वेळ नंतर मलाही झालाच नाही करायला। आता आपण हे पॅन जे घेतो ते थोडंसं मोठं घ्यायचं, कळलं का? कारण आता हे बघा सटासटा उडायला लागलं, मासं उडतं ना, म्हणून भांडं कधीही मोठं घ्यायचं आणि साखर घालायची ही गडबड नाही करायची। उडताना दिसतंय तुम्हाला? हो, खूपच बुडबुडे। हां, खूप बुडबुडे येतात। आणि आता हे असं आटतंय चांगलं, हे असं आटू द्यायचं। आता बारीक केला मी गॅस, मी पण थोडं माझ्या आईला मदत करायला लागली जरा हलवायला, कारण यांना वेळ लागतो तसाच, अंगावर उडतंय, पण ठीक आहे। आता आपण रस चांगला हा आटलेला आहे बऱ्यापैकी, त्यामध्ये साखर घालायची आहे। तर रसाच्या निम्मी बरोबर त्याच भांड्याने घेतली होती एवढी साखर? हो, वडीला साखर ही जास्तच लागते, कमी साखर असेल तर वडी व्यवस्थित पडत नाही। अच्छा, म्हणून मला वाटते माझी वडी कधी कधी मऊ पडते। हा, साखर भरपूर लागते, कमी साखर घातली ना की वडी व्यवस्थित होत नाही। आता गॅस पूर्ण बारीक आहे, आई ग, आता पुण्याची जी आम्ही फेमस आंबावडी खातो तर त्याचा आणि ह्याच्यामध्ये काय फरक असतो? हा, ती आंबावडी नसते, आंबा बर्फी। बघा, तुम्हाला सगळ्यांना सांगते, आंबा बर्फी आणि आंबावडी यामध्ये खूप फरक आहे। आता ही आंबावडी जी आहे ही बरेच दिवस टिकणार आहे, म्हणजे तुम्ही अगदी जी कोकणात आंबा बर्फी पॅकेट विकत घेता 100-100 रुपयाला, 50 रुपयाला, 5-6 वड्या असतात, ती बरेच दिवस टिकते। ह्यात साखर आणि आंबा आहे। आणि बर्फी जी असते त्याच्यामध्ये, एक बर्फीमध्ये माझा खोबरं घालून बर्फी केलेला व्हिडिओ आहेच, पण बर्फीमध्ये खवा तरी असतो किंवा मिल्क पावडर घातलेली असते किंवा दूध असतं, त्याला आपण बर्फी म्हणतो।
अच्छा, म्हणून ही वडी मी जाताना घेऊन जाते तर बरेच दिवस टिकते. हां, पण वडी जर बर्फी जर तुम्ही ठेवली बाहेर जर राहिली सुकून तर लगेच बुरा येतो त्याला, त्यामध्ये खवा असतो घातलेला. आपण बर्फी ही करू कधीतरी. आई गं, हा कलर असा डार्क कसा होणार का थोडा बर्फीचा? नाही, आता जेव्हा बर्फी सेट होते, वडी ज्या वेळेला वडी सेट होते तेव्हा त्याचा कलर बरोबर होतो. ओके. आता बघा, मी सतत हलवत आहे आणि बऱ्यापैकी ह्याचा मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे, लक्षात येते तुमच्या? तर यामध्ये जी आपण साखर घातलेली आहे त्याचं रूपांतर परत, म्हणजे साखर विरघळल्यावर परत साखरेत व्हायला लागतं, तेव्हा ती वडी परफेक्ट होते. सतत हलवायचं आणि जसं ते गार होईल नंतर आपण गॅस बंद केल्यावर, तर त्यावेळेला मग ते घट्ट व्हायला लागतं. अजूनही थोडंसं होऊ दे, साधारण मला एक 15 ते 20 मिनटं मध्यम गॅसवर लागलं, कारण मी खूप बारीक जर गॅस ठेवला असता तर वेळही खूप गेला असता, पण सतत हलवत मात्र असं राहावं लागतं आपल्याला. किती वेळ अजून आई हलवायचं आता ह्याला? आता अजूनही हे मिश्रण आपलं झालेलं आहे बघा, हे घट्ट गोळा हा झाला आणि जसं गार होईल तसं हा परत आणखीनही घट्ट होत जातो. तर हे झालेलं आहे, इथे बुडबुडे दिसतात पांढरट साखरेचं, की आपण जी साखर त्यामध्ये घातली ती परत साखर त्याची झालेली आहे, म्हणजे वडी आपली सहज सेट होते, फार वेळही लागत नाही, असा हा गोळा आपला झालेला आहे. मुख्य वडी चिकट होऊन उपयोगी, तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मग मी पुढं काय करते ते बघा तुम्ही. गॅस बंद केला मी आणि थोडं कोमट होऊ द्यायचं मिश्रण. आता हे मिश्रण बघा गार झालेलं आहे आणि घट्टही झालेलं आहे, दिसतंय गोळा होत आलेला, पण याचा चिकटपणा जावा म्हणून आपण यामध्ये गार झाल्यानंतर, म्हणजे साधारण कोमट असल्यानंतरही 1 ते 2 टेबलस्पून एवढीच पिठी साखर घालायची आणि मग हे सगळं असं मिक्स करायचं. अच्छा, त्याने मग घट्ट होते का जरा? हां, म्हणजे मग हे घट्ट होतं पिठी साखर घातल्यावरती व्यवस्थित, आणि थोडं कोमट हवं म्हणजे ती मिक्स होते त्यामध्ये. ही महत्त्वाची टीप आहे, तुमची वडी बिघडती असं वाटलं तुम्हाला तर तुम्ही त्यामध्ये कोमट झाल्यावर, कुठली वडी असू देत म्हणजे, पण आता बघा रंग कसा आला याला, बदलला. हां, तर मग ती व्यवस्थित सेट होते आणि फार वेळही लागत नाही, अगदी 10 मिनिटात तुमची वडी आताही तयार होईल. अमृता, इथे तू ताटाला आधी तूप लावून घे बरं. तुम्ही जर तुमच्याकडे बटर पेपर असेल, असा बघा बटर पेपर असतो, त्यालाही चालू शकतं, किंवा तुम्ही ताटावर. मी तर काय करते, भरपूर वड्या असतात आमच्यात सगळ्यांना आंबा वडी फार आवडते, कट्ट्यावरच मी सरळ स्वच्छ धुवून घेते ओटा आणि मग त्यावरती घालते. हे बघा, हे तर किती छान. मी पिठी साखर घातल्यावर हा गोळा व्यवस्थित तयार झाला हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आपण आता हे सगळं थापायचं आहे, प्लास्टिकची पिशवीने किंवा लाटण्याने तुम्ही थापू शकता. हे बघा, मी याची पिशवी घेतलेली आहे. चटका बसतोय. हां, थोडं ते कोमट वडी आहे शेवटी, ती असं लाटण्याने आता नाही करायचं. हे बघा, हे असं तूप लावायचं. तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा केकचा ट्रे असेल ना तरी तुम्हाला जेवढं पातळ आणि जाड, आणि वडी थोडी ही पातळ असते, बर्फी असते ती कधीही जाड असते, अशी ही चांगली. बघा, म्हणजे मी हात लावते म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अशी कोमट आहे हे आता झालेलं, किंवा हे असं मुलींना तेवढी सवय नसते. हे बघा, आणि मग ही कापायची कधी? हां, आता ही मी लगेचच कापणार आहे. तुम्ही सुरीने कापा अथवा पिझ्झा कटरने कापा. गरम गरम असतानाच मी कट करते आहे. बरं, करतो आता सगळी कट एकसारखे तेवढ्या अंतरावरती असे पीस करायचे. याचे ही गरम कट करायची आणि नंतर काढायची मग थोड्या वेळाने. छोटे झाले, थोडे मोठे असू देत की. स्क्वेअर पीस करायचे, चौकोनीच करायचे आपण. अरे वा, कट करता करता मस्त छान ही वडी पडली. पण हे बघा, तुम्हाला दिसेल एवढी छान वडी पडली. हे बघा, वडी इतके छान तुकडा पडतोय वडीचा. खूप छान झाली आई वडी, मस्त एकदम. तू पण खा. सगळ्यांनी आपण आज किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तुम्ही ज्या वेळेला सबस्क्राईब करता त्यावेळेला बेल आयकॉन ही क्लिक करत जावा, म्हणजे तुम्हाला शेअर केलेले व्हिडिओ लगेच मिळत जातील. थँक्यू.